जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील तळेगाव येथे श्री रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान आरतीच्या वेळी दगडफेक झाल्याचा प्रकार तळेगाव येथे बुधवारी रात्री 9 वाजता घडला. या घटनेमध्ये 2 जण जखमी झाले असून त्यांना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. घटनेनंतर पोलिसांनी वेळीच गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय. तळेगाव येथे श्रीराम नवमी निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री मिरवणूक गावाच्या वेशीत आल्यानंतर आरती सुरू झाली. डीजे लावण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर काहींनी दगडफेक केल्यानं एकच गोंधळ उडाला. या दगडफेकीमध्ये 2 जण जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. रात्री 12 वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी देखील तळेगाव गाठून माहिती घेतली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केलाय. देशोन्नतीसाठी सुयोग खर्डेकर, जालना.